आज आम्ही राज्य केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे मांडलाय की आतापर्यंत इंदिरा सानीच्या जजमेंटच्या अगोदर मंडल कमिशन महाराष्ट्रामध्ये 1960 बीडी देशमुख कमिटी केलेलं सर्वेक्षणाच्या वेळेस जे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे जे निकष आहेत हे निकष 2023 मध्ये वर्तमानात झालेले शैक्षणिक तंत्रज्ञानातले सगळे बदल घेऊन ते मॉडिफाय करावेत बदल करावेत अशी विनंती आम्ही केली आणि त्याच्यामध्ये एक नवा मुद्दा आम्ही अशा ठिकाणी मांडला की 16-4 आणि 15-4 आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपणाला जास्त भर दिलेला आहे शैक्षणिक मागासलेपणाला दिलाय पण आर्थिक मागासलेपणाला कमी दिलेला आहे. आज देशामध्ये जेवढ्या जेवढ्या कृषी आधारित समाज कम्युनिटी आहेत म्हणजे थोडक्यात क्लास म्हणू आपण त्याला यांचं शेड्यूल 9 मध्ये जमिनीच्या बाबतीतले कायदे टाकल्यामुळं 1950 पासून ते 2018 पर्यंत जेवढं जेवढे लँड ऍक्विजिशन झालंय ते अक्षरशः 1 रुपया स्क्वेअर फुटाने झालेलं आहे. त्यामुळे आम्ही अशी मांडणी केली की लँड होल्डिंग कमी झालं घरामध्ये वाटण्या झाल्या आणि राज्याच्या आणि देशाच्या विकासाला जर त्यांच्या तुम्ही जमिनी घेतल्या त्या फक्त मराठ्यांच्याच नाही ज्यांच्या ज्यांच्या घेतल्या त्या सगळ्या क्लासच्या तर आर्थिक भारांक देताना जे इंडिकेटर्स आहेत तर देशाच्या प्रगतीमध्ये ज्यांनी तुम्हाला साथ दिलेली आणि स्वतः त्याग केलेला आहे त्यांना प्रोटेक्टिव्ह अशा प्रकारची भूमिका ह्या नव्या रचनेमध्ये आली पाहिजे. त्यामुळे 1950 सामाजिक मागासलेपण आज 2023 राहिलेलं नाही. ओबीसीतल्या जाती ह्या टचेबल आहेत नॉन टचेबल नाही आहेत. त्यामुळे सामाजिक मागासलेपणाबरोबर शैक्षणिक मागासलेपणामध्ये 80 आणि 2023 एज्युकेशनचे इंडिकेटर पण बदला आणि इकॉनॉमिकच्या बाबतीत आर्थिक इंडिकेटर बदलताना जे प्रगतीच्या वाटेकडे जाणाऱ्या राज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी त्याग केला त्या कम्युनिटीच्या त्यागाचा विचार ह्या नव्या इंडिकेटरमध्ये करावा. जर असे इंडिकेटर केंद्रीय मागासवर्ग आयोगाने फायनल केले तर ते राज्याच्या प्रत्येक आयोगाला तशा पद्धतीने घेता येतील. आत्ताचे जे निकष आहेत हे जवळपास 20-22 वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे प्रचलित व्यवस्थेमध्ये शिक्षणात मोठे बदल झाले तंत्रज्ञानात झाले सामाजिक परिस्थितीमध्ये झाले आता गावोगावी लाईट गेलेले आहेत म्हणजे त्याचे जे इंडिकेटर्स आहेत हे प्रचलित पद्धतीने असावेत अशा प्रकारच्या मागणीवर सुद्धा त्यांनी विचार करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ती सकारात्मक बाब ह्याच्यासाठी आहे की मराठा समाज ज्या कारणांसाठी त्याचं सामाजिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं आणि अशाच पद्धतीने कृषी आधारित असणाऱ्या सगळ्या जातींच्या बाबतीत देशामध्ये असं येतंय त्यामुळे हे सामाजिक मागासलेपण शैक्षणिक मागासलेपण निश्चित करताना हा सगळा कॅनव्हास त्यांनी लक्षात घ्यावा अशी विनंती आम्ही आयोगाला केली. मला वाटतं काही प्रश्न असतील तर नाही तर मला या विषयात आता पडायचं नाही आहे. मी पूर्णपणे या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा ही शाहू महाराजांची भूमिका होती की या बहुजन समाजाच्या त्यावेळी अनुसूचित जाती जमाती आणि गरीब आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं म्हणून माझं एवढंच त्याच्याबद्दल सांगणं आहे की दोन्ही साईडचे लोकांनी आपापली जी मांडणी असेल किंवा आपापलं जे स्टेटमेंट्स असतील हे जबाबदारीपूर्वक हे मांडावेत जबाबदारीपूर्वक करावेत.